जितेंद्र आव्हाडांनी पवारांचं घर फोडण्याचं काम केलं असा गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आव्हाडांमुळे दुरावा निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला. तर धनंजय मुंडेंपेक्षा आव्हाड जास्त काळ पक्षात आहेत असा पलटवार पवारांनी केलाय. खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे. आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्या सहित अनेक जण साक्षी पुराव्यानिशी समोर येतील. धनंजय हे काय ते म्हणजे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे.